नमस्कार मित्रों, या वीडियो मध्ये पारंपरिक बाथरूप वाटिका आणि आधुनिक बाथरूप वाटिका यामधील फायदे तोटे आपण या वीडियो मध्ये पाहणार आहोत। मित्रों, या वीडियो मध्ये एक शेतकरी वाळलेल्या शेणक्या किंवा गोवऱ्या पसरताना दिसत आहे। कोकण विभागात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे ज्या ठिकाणी बाथरूप वाटिका करावयाची आहे त्या ठिकाणी वाळलेल्या शेणक्या आणि गोवऱ्या या पसरल्या जातात। हा थर झाल्यानंतर त्यावर भाताच्या पेंढ्याचा थर रचला जातो, जेणेकरून मोठ्या प्रमाणात जमीन भाजण्यास मदत होईल। व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे पेंढा गोळा करून आणलेला आहे आणि तो अशा प्रकारे पसरला जात आहे। हा पेंढ्याचा थर पसरल्यानंतर आपल्या घराभोवती असलेली झाडे आणि त्याचा पडलेला पाला आणि झाडांची कवळ तोडून ती त्यावर टाकली जाते। या ठिकाणी या शेतकऱ्याचं मनोगत ऐकूया। आम्हाला कोकणातल्या लोकांना अशी मशागत करावी लागते। पूर्वी आम्ही आल्यानंतर जमीन साफ केलेली, नंतर आम्ही त्याच्यावरती गाईंच्या शेण लावलेलं आहे, त्याच्यावरती कवल लावलेलं आहे, त्याच्यावरती गवत, नंतर मग झाडाचा पातेरे लावलेलं आहे, ह्याच्यावरती आम्ही माती लावणार, नंतर मग त्याला पेटवणार। कारण जेणेकरून जो आपण जो हे असतो ना ते वाऱ्याने उडून नाही जायचं राब, आणि जमिनीला खाली शेक चांगला लागतो, त्याच्यामुळं आतलं गवत पुन्हा मरून जातं आणि रोपं पण चांगली येतात। थँक्यू। थँक्स। अशा प्रकारे हा पाला आणि झाडांची तोडलेली कवळ पसरवून टाकल्यानंतर ती ज्यावेळेस भातरूप वाटिकेची जागा पेटवली जाते त्यावेळी मोठ्या प्रमाणावरती आगडोंब उसळू नये म्हणून पूर्वीच्या काळी त्यावर शेणकाला टाकला जायचा। पण आता गुरांचं प्रमाणही कमी झाल्यामुळे फक्त सुकी माती शेतामधील उकरून ती त्यावर टाकली जाते, त्यामुळे आगडोंब मोठ्या प्रमाणावर उसळत नाही। आपण पाहू शकतो ही माती महिना दीड महिना भरपूर बारीक करून ती घमेल्याच्या सहाय्याने संपूर्ण जो काही थर लावलेला आहे शेणकाला पेंडा आणि पाला आणि कवळ त्यावर ती माती पसरून टाकली जाते। तर अशा प्रकारे ही सर्व तयारी केल्यानंतर ती रोपवाटिकेची जागा ही पेटवली जाते आणि पेटवल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती या सर्व पालापाचोळ्याचं तसेच शेणाच्या गोवऱ्यांचं शेणक्यांचं आगीमुळे जळून राखेत रूपांतर होतं आणि त्याचवेळी मोठ्या प्रमाणावरती हवेत धूर पसरल्यामुळे प्रदूषणही होतं। तर हा एक प्रकारे कुठेतरी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होत असल्याचं आपणास या व्हिडिओतून दिसत आहे। तर हे कुठंतरी थांबायला हवं आहे, कारण दापोलीचे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुद्धा या पारंपरिक पद्धतीला छेद देण्यासाठी आधुनिक बाथरूप वाटिका कशी करायची याबद्दल काही शिफारसी दिलेल्या आहेत। त्यामध्ये गादीवाफ्यावरती जर आपण अशा प्रकारे गादीवाफी तयार करून त्यावर एक 8 ते 10 सेंटीमीटर अंतरावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाईन करून भाताचं बी त्या लाईनमध्ये टाकलं तर चांगल्या प्रकारे रोप उगवून येतं। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की गादीवाफ्यावरती आधुनिक पद्धतीने तयार केलेली रोपवाटिका कशी जोमदार आलेली आहे आणि रोपही चांगली जोरात तयार होतात, तणांचाही प्रादुर्भाव होत नाही आणि अतिरिक्त पाऊस जेव्हा पडतो
हे अतिरिक्त पाणी गादी वाफ्यांमुळे त्या चरांमधून वाहून जाण्यास मदत होते. परिणामी रोपं कुजून जात नाहीत आणि रोपांची वाढ ही चांगली होते. तर अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धत अवलंबून रोपवाटिका तयार केली पाहिजे आणि पारंपरिक पद्धतीला छेद देऊन जो काही पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, पर्यावरणाची हानी होत आहे, ती कुठेतरी थांबवली पाहिजे आणि आपल्या या निसर्गाला वाचवलं पाहिजे. मला खात्री आहे जास्तीत जास्त शेतकरी हा व्हिडिओ बघतील ते सर्वजण नक्कीच पारंपरिक पद्धतीला छेद देऊन आधुनिक पद्धतीने भाताची रोपवाटिका तयार करतील आणि आपला हा निसर्ग वाचवतील. मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.